साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर, टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल। इन्फिनाइट मल्टीस्टेटच्या माध्यमामधून गेल्या 6 वर्षांपासून आम्ही श्रीगोंदा या ठिकाणी काम करतोय। श्रीगोंदेकरांचा मिळणारा प्रतिसाद पाहता इन्फिनाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची पहिली शाखा या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे असे मल्टीस्टेटचे चेअरमन नवनाथ अवताडे यांनी म्हटलंय। इन्फिनाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा सोसायटीचे चेअरमन नवनाथ अवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे। त्यानिमित्तानं सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर संत शेख मोहम्मद महाराजांच्या पटांगणामध्ये सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नवनाथ अवताडे यांनी म्हटलंय की तालुक्यामध्ये 20,000 अधिक सभासद आहेत। सर्वसामान्य, गरजू, शेतमजूर यांना गृहीत धरून त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही काम करणार आहोत। सर्वसामान्य व्यक्तींना बचतीची सवय लावणं आणि गुंतवणुकीच्या मागील योग्य परतावा मिळवून देणं या उद्देशानं श्रीगोंदा शहरात ही शाखा सुरू करण्यात आली आहे। संस्थेचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्षेत्र आहे। या संस्थेमध्ये पेन्शन योजना, पिग्मी कलेक्शन, ठेवीदार ज्येष्ठ नागरिकांना इतर बँकांपेक्षा जास्त दर देण्याचं धोरण आम्ही ठेवलंय। या संस्थेमध्ये सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत असं त्यांनी म्हटलं। प्रत्येक व्यक्तीला सुख समाधानामध्ये आयुष्य जगण्यासाठी प्रथम बचत आणि नंतर गुंतवणूक करावी लागते। या गुंतवणुकीचा योग्य मोबदला त्यांना मिळावा आणि त्यांना त्यांचं आयुष्य सुख आणि समाधानी पद्धतीनं जगता यावं या उद्देशानं ही संस्था सुरू करण्यात आली आहे असं त्यांनी म्हटलंय। भारत हा विकसनशील देश आहे। गुंतवणुकीसाठी मोठी संधी आपल्या देशात उपलब्ध आहे। जगामध्ये लोक इथे गुंतवणूक करतात, मग आपण मागे राहता कामा नये। आपण त्यांचा एक घटक बनून आपणही विविध प्रकारच्या गुंतवणूक कराव्यात असं अवताडे यांनी म्हटलंय। कार्यक्रमाप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते, तसेच शेतकरी नेते राजेंद्र मस्के, टिळक बॉस तसेच मिलिंद दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांचे आभार संदीप दरेकर यांनी मानले आहेत। इन्फिनाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची ही पहिली शाखा आपण श्रीगोंद्यामध्ये आज सुरू केलेली आहे। खरं तर मागच्या 6 वर्षापासून आम्ही श्रीगोंदा परिसरामध्ये काम करत असल्यामुळेच आम्हाला जो प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे, म्हणूनच आम्ही श्रीगोंद्यामध्ये पहिली शाखा ओपन करत आहोत। तालुक्यामध्ये जवळजवळ 20,000 अधिक सभासद आपल्याकडे आत्ता आहेत आणि या सर्व सभासदांच्या विश्वासावरतीच ही संस्था खूप चांगलं काम करेल आणि सर्वसामान्य गोरगरीब, गरजू, शेतमजूर आणि शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या संस्थेचं खूप चांगलं पाठबळ मिळेल एवढी अपेक्षा आहे। निश्चितपणे आपल्या संस्थेची मुख्य ध्येयधोरणं जी आहेत ते सर्व सभासदांना किंवा सर्वच व्यक्तींना बचत कशी करावी, बचत करणं का गरजेचं आहे, भविष्यामध्ये त्याची तरतूद का करणं गरजेचं आहे हे शिकवणं महत्त्वाचं आहे। शिकवत असताना प्रॅक्टिकल वे त्यांना देणं हा त्याचा उद्देश आहे। सर्वसामान्य लोकांनी बचत करणं आणि बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत करून त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणं हा आपल्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे। म्हणजे सर्वसामान्य लोकांना सुद्धा आर्थिक पाठबळ मिळालं, आर्थिक स्वातंत्र्य जर मिळालं तर प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि आनंदानं जगू शकते। तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद मिळवून देण्यासाठी ही आपली संस्था कार्यरत असणार आहे। बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मूलन करून देणं आणि जे असे उपेक्षित आणि दुर्लक्षित घटक आहेत किंवा जे मनानं खचलेले जे शेतकरी किंवा शेतमजूर असतात अशा लोकांच्या पाठीशी एक मायेचा हात फिरवणं किंवा त्यांना एक कॉन्फिडन्स देण्यासाठी कुणीतरी पाठीमागं असणं गरजेचं आहे।
ते काम आपल्या संस्थेच्या रूपातून आणि आपली जी सामाजिक संस्था काम करते त्या संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही करणार आहोत. आपल्या वेगवेगळ्या संस्था आहेत, आपण ही जी मल्टी स्टेट संस्था आहे हे पूर्ण बँकिंग सेक्टर आहे. इथं फक्त बँकेचेच व्यवहार केले जाणार आहेत, त्याच्यामध्ये वेगळे कुठलेही व्यवहार केले जाणार नाहीत. पण आपल्या या ग्रुप कंपनीमध्ये अनेक व्यवसाय आहेत ज्याच्यामध्ये आपण ब्रोकिंग हाऊस घेऊन येतोय, त्याचबरोबर ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणून आपण पुढे येतोय. तर सर्वसामान्य लोकांच्या ज्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आतापर्यंत जे माहीत होते त्याच्याहून अधिक पर्याय उपलब्ध आहेत ते सर्वसामान्य लोकांना माहिती करून देणं हा खरं तर आपल्या संस्थेचा उद्देश आहे. शेअर मार्केट हा त्यातला एक भाग आहे, पण निव्वळ शेअर मार्केटवरती आपली संस्था अवलंबून नसून शेअर मार्केट हा त्याचा एक भाग आहे. पण शेअर मार्केटकडे अनेक जण लवकर अट्रॅक्ट होतात कारण परतावा ज्या पद्धतीने मिळतो शेअर मार्केटमध्ये तो खूप जास्ती आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोक सुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. तुम्ही आता जो उल्लेख केला की अनेक संस्थांच्या बाबतीत फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत, म्हणजे पूर्वी घडत होते, आजही घडत आहेत आणि भविष्यात सुद्धा घडणार आहेत. पण ज्या कारणांमुळे फसवणूक होते त्या कारणांचा आम्ही अभ्यास करून तशा पद्धतीनं आपल्याबरोबर जोडली गेलेली कम्युनिटी त्याच्यात बळी पडणार नाही या पद्धतीची आम्ही काळजी घेतलेली आहे आणि प्रत्येकाला सक्सेस मिळू शकतं. उलट मागच्या 10 वर्षापासून किंवा मागच्या 20 वर्षापासून भारतामध्ये ज्या पद्धतीनं प्रगती होत चाललेली आहे, आपला हा देश विकसनशील देश आहे, अजून आपण 100% डेव्हलप झालेलो नाही, त्यामुळं गुंतवणुकीला सगळ्यात जास्ती स्कोप जर कुठं असेल तर आपल्या देशामध्ये आहे आणि हे सगळ्या जगाने ओळखलेलं आहे. त्यामुळं जगातले सगळे गुंतवणूकदार जर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर गुंतवणूक करत असतील तर आपण पाठीमागून राहून चालणार नाही, आपण सुद्धा त्याचा एक घटक बनलं पाहिजे आणि आपल्या सर्वसामान्य प्रत्येकाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांकडून गल्लत किंवा गफलत जी होते ते एखाद्या ठिकाणी प्रॉफिट जास्ती मिळतो म्हणून सगळे पैसे तिथेच टाकले जातात. खरं तर ही चुकीची गोष्ट आहे गुंतवणुकीच्या दृष्टीनं. तर डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे, आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक असली पाहिजे, सर्व प्रकारामध्ये गुंतवणूक असली पाहिजे. पण बऱ्याच वेळा गुंतवणूकदाराकडून ती गल्लत होते. पण आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण लोकांना अर्थसाक्षर करणं हे मुख्य ध्येय आहे. आपल्या लोकांना अर्थसाक्षर करून सुद्धा त्या लोकांना आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवून देता येईल याच्यासाठी आपली संस्था कार्यरत राहणार आहे. तर आपल्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त लोकांना अर्थसाक्षर करून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवून देता येईल याच्यासाठी आपली संस्था काम करते. गेल्या 4 दिवसापासून आम्ही ह्या कार्यक्रमासाठी खूप प्रयत्न करत आहोत. श्रीगोंदा परिसरातले माझ्या ग्रुपमधले जवळपास 50 ते 60 लोक ह्या कार्यक्रमासाठी प्रयत्नशील राहिले. 4 दिवसात हा सगळा जनसमुदाय म्हणजे प्रत्यक्षात फील्डवरचं काम आणि लोकांना गोळा करणं हे सगळं आम्ही फक्त 4 दिवसात कम्प्लीट केलं आणि इथून पुढच्या काळात मल्टी स्टेटच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घराघरात अकाउंट कसं ओपन होईल याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. आलेले सगळे म्हणजे अक्षरशः अख्ख्या महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून जे लोक आले, माझ्या एका फोनवरती, अवतरी सरांच्या एका फोनवरती जे सगळे लोक आले त्या सगळ्या लोकांचा अतिशय मनापासून आभार मानतो आणि थांबतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17.